नमस्कार मंडळी, मी छाया वाघचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते. आज आहे माझ्या घरी संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि दुपार झाली तरी अजून माझं डिसाईड नाही झालंय कोणती साडी घालू, तर त्याचाच ही गडबड चालू आहे. अजून मला संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे, रांगोळी काढायची आहे आणि संध्याकाळसाठी तयार सुद्धा व्हायचंय. त्याआधी मी आता एक संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी साडी सिलेक्ट करून घेते. मी आता रांगोळी काढायला घेतली आणि फायनली अर्धा तासानंतर माझी रांगोळी कम्प्लीट होत आली आहे आणि आता मला संध्याकाळची तयारी करायची आहे, कारण आता सगळ्या महिला संध्याकाळी येतीलच 6:30 ला. आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि माझी हळदी कुंकवाची पूर्ण तयारी झालेली आहे. आता फक्त मी महिलांची वाट बघते आणि मी सुद्धा पूर्ण रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि ही आहे माझी रांगोळी, ती कशी तुम्हाला वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. होते हा निकाले ना करतात आहे हळदी कुंकवासाठी, फुलं लावतात आहेत व्यवस्थित. जेवणवाली लवकर आली. हे आहेत हळदी कुंकवाचे वाण आणि सगळी हळदी कुंकवाची तयारी झालेली आहे आणि माझ्या सासूबाई आता फुलं व्यवस्थित लावतात आहेत. हे आहेत आमच्या सासूबाई. आता सगळ्याजणी यायची सुरुवात झाली आहे. या आहेत माझ्या मैत्रिणी सुमित्रा आणि समीक्षा, या सर्वात आधी आल्या आहेत. आणि ह्या आहेत माझ्या आई आणि वहिनी, त्या पण आल्या आहेत. वनिता घे, वनिताला येतात, वनिताकडे भरपूर असतो खजा. हा घे, कुठल्या पण घे. पेरीच्या बागेत मिळतो आले संतीला. अविनाश रावांचं नाव घेते सुवासिनीच्या. अरे वा वा वा, मी काय बोलू. हा, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी संदीप रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. अरे वा, लय भारी आहे. संसाराच्या सागरात पती पत्नीची नौकाण समीर रावांचं नाव घेऊन सर्वजण ऐका. अरे वा 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 वा, परत परत बोल. नाव घेण्यात काय विशेष, दिलीप रावांची मी आहे विशेष. अरे वा वा वा, हे चांगलं आहे. नाव घे सगळ्यांची इकडे बघ ग. आता सगळे स्नॅक्स खातात आहे, सगळ्यांसाठी स्नॅक्स ठेवलं होतं मी. आणि ही आहे माझी जाऊबाई वनिता. आम्ही बाई सुना, आम्ही बाई सुना, सासूला मी आमच्या संसाराला सुना.
अशा प्रकारे माझ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलं. आम्ही खूप सारे व्हिडिओज काढले, रील बनवले, फोटोज क्लिक केले आणि सगळ्यांनाच खूप मजा आली. तर तुम्हाला माझा हा हळदी कुंकवाचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि माझा पुढचा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा आणि ह्या व्हिडिओबद्दलच्या कमेंट मला नक्की शेअर करा. धन्यवाद मंडळी.